सरकार यांनी चौकार म्हणून आज करिष्मा केला आहे, काय सांगा? दोडामार्ग तालुक्यामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, त्यामुळे दोडामार्ग तालुक्यामध्ये दीपकभाईंना 7,000 लीड मिळालेलं आहे. हे सर्व श्रेय हे इथले जे आपले भारतीय महायुतीचे पदाधिकारी यांना सर्वांना जातं. मी ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी म्हणाने शिवसेना या सर्व महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे दीपकभाईंना हा भरघोस मताने इथं निवडून दिलेला आहे. ह्यामागे सर्व मतदारांचं मी या निमित्ताने आभार मानतो. आणि आता महाराष्ट्रामध्ये सत्ता ही आपली महायुतीची होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आडाळ MIDC असेल नाही तर तिळाईचा परिसर होते. या ठिकाणी रोजगार निर्मिती होण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आमचे नेते आहेत, राणेसाहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, दीपकभाई असतील, सर्व मुख्यमंत्री असतील, सर्व जे नेतेमंडळ आहेत त्यांच्याकडे जातीनिशी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि या इथं रोजगाराला खऱ्या अर्थाने आम्ही चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नक्कीच महाविकास आघाडीचे राजन तेले यांनी म्हटलं होतं की दीपक केसरकर यांना जनता जागा दाखवणार, यावर आपण काय सांगा? असं त्यांनी म्हटलं होतं, आता असं त्यांनी म्हटलं होतं, पण लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे. कणकवलीतलं पार्सल एक परत कणकवलीत जाणार आहे, लक्षात घ्या. कारण आम्ही त्यांच्यासाठी 10 वर्ष काम केलं, पण त्यांना कार्यकर्त्याची कदर कधीच नाही, लक्षात घ्या. त्यांना स्वतःला वाटतं, त्यांनी जे पहिल्या निवडणुकीची 27,000 मतं घेतली ती भारतीय जनता पार्टीची होती, त्यांना वाटतं स्वतःची अपक्ष राहून आपण घेतली, पण भारतीय जनता पार्टी पूर्ण त्याच्या मागे होतं त्यावेळी, म्हणून त्यांना मतं मिळाली. आतापर्यंत त्यांनी जी या मतदारसंघात 2 वेळा निवडणूक लढवली आणि 2 वेळा जी मतं घेतलेली आहेत ती भारतीय जनता पार्टीची मतं आहेत, त्यांची मतं नाही आहेत. त्यांची स्वतःचं कुठे पॉकेट असेल तर मला वाटतं 1,000-2,000 सुद्धा मतं नसतील, लक्षात घ्या. म्हणजे घारे मॅडमने जेवढी मतं घेतली तेवढी सुद्धा त्यांना स्वतःला मतं मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना दीपकभाईंना जागा दाखवण्यापेक्षा दीपकभाईवर लोकांनी प्रेम केलं आणि राजन तेलेला त्यांची जागा त्यांना जागा दाखवली. नक्की कसंही दोडामार्ग नगरपंचायतला दीपकभाई यांच्या माध्यमातून पण महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून भरघोस असा निधी मिळाला आहे, काय सांगाल आपण? नक्कीच दोडामार्ग तालुक्यामध्ये निधी भेटला आहे, नगरपंचायत तसंही दोडामार्गमध्ये पण निधी भेटला आहे. दीपकभाईंचं काम आणि आपल्या युती म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री असतील किंवा राणेसाहेब असतील यांच्या एका शब्दाला हाकेला एकजुटीने हे सर्व मंडळीने युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि हा त्याचा सर्वांचा आज रिझल्ट आहे. परत एकदा आपला सिंधुदुर्ग जिल्हा भगमय झाला, त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच दोडामार्ग महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून दीपकभाईंना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल याबद्दल काय सांगाल आपण? गेले 2-3 महिने संपूर्ण मतदारसंघामध्ये पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी अहोरात्र रात्र जागून प्रत्येक गावातील मतदारामध्ये त्या ठिकाणी पोचले होते. महायुतीच्या मार्फत जे कामं झाली वेळोवेळी दीपकभाईंच्या मार्फत विकास कामं झाली ती विकास कामं लोकांपर्यंत नेण्याचं काम सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं. लाडली बहीण जी आहे ते लाडली बहिणीचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि या सर्वांचा परिपाक म्हणून ज्यावेळी दीपकभाई या दोडामार्ग तालुक्यामध्ये आले ते गावोगावी जो प्रचार झाला त्याच्यामुळे एक वातावरण होते ते वातावरण सगळं बदलून गेलं आणि जे म्हणत होते की दीपकभाईंना दोडामार्ग तालुक्यामधून आपण मतदान मिळणार नाहीत त्यांना या मतदानाच्या रुपये चपराक मिळालेली आहे. जसं यांनी सांगितलं त्याचं या ठिकाणी तिकीट काढून आम्ही दिलेलं आहे, कणकवलीचं पार्सल कणकवलीला पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा या मतदारसंघामध्ये त्यांचं काय चालणार नाही. या ठिकाणी महायुतीचाच घंटा रावणार आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे सत्ता ही महाराष्ट्रामध्ये महायुतीची आलेली आहे आणि ह्या सत्तेचा उपयोग दोडामार्ग तालुक्यातील जनतेला वेगवेगळ्या विकास कामासाठी सर्व आम्ही पदाधिकारी करून घेऊ आणि त्यांच्या परिपूर्ण पाठपुरावा करून त्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणि मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. दोडामार्ग शहरामधून चांगल्यापैकी लीड दीपकभाईंना मिळालं, काय सांगाल? दोडामार्ग शहरामधून दीपकभाईंना चांगल्यापैकी जे यश मिळालंय किंवा मतं मिळाली ते आमचे सर्वांचे सांघिक प्रयत्न आहेत. काही जणांनी थोडीफार मस्ती केलेली आहे, त्या संदर्भात आमचं दीपकभाईंशी म्हणा राणेसाहेबांशी चव्हाणसाहेबांशी बोलणं झालेलं आहे. भविष्यात त्यांना योग्य त्या मार्गाने शिक्षा देण्यात येईल. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोडामार्ग तालुका म्हणा, आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या महायुतीला भरभरून मतदान केलेलं आहे. त्याचीच परिणिती म्हणून येणाऱ्या काळात दोडामार्गात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असलेला रोजगाराचा प्रश्न आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र येऊन निकाली काढणार आहोत. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा म्हणा किंवा इतर प्रश्नावर आपण सर्व महायुतीचे पदाधिकारी लोकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच दोडामार्ग तालुक्यातून चांगल्यापैकी शहरामधून म्हणा तालुक्यामधून चांगल्यापैकी भाईंना लीड मिळालं आहे, काय सांगा? प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेली अहोरात्र मेहनत
आज त्याची प्रचिती आपल्याला ह्या ठिकाणी सगळ्यांना येत आहे. आज दीपक भाईंचं जे व्हिजन होतं, दीपक भाईंचं जे नेतृत्व होतं, शांत आणि संयमी नेतृत्व, हे आपल्या मतदारसंघाला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला त्यांची प्रचिती आलेली आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये बूथवर, प्रत्येक बूथवर ह्या ठिकाणी लीड आहे. 50% जास्त मतं ही आपल्या युतीला या ठिकाणी मिळालेली आहेत. आज आपल्याला माहिती असेल की प्रत्येक वेळी नरेटिव्ह पसरण्याचं काम जे आहे ते विरोधकांनी केलेलं होतं. आताच कोणी सांगितलं की पार्सल जे आहे हे पार्सल पाठवण्याचं काम कार्यकर्त्यांनी नाही तर मतदारांनी स्वतःहून केलेलं आहे. ही निवडणूक जी होती ही मतदारांनी आपल्या हातामध्ये घेतल्यामुळे एवढं भव्य यश, कार्यकर्त्यांचे प्रयत्न निश्चितपणे आहेत, परंतु एवढं भव्य यश हे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नापेक्षा मतदारांनी हातामध्ये घेतल्यामुळे, निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि आज नेत्यावर आपले देवेंद्र फडणवीस असतील, आपले अजितदादा असतील, आपले शिंदेसाहेब असतील ह्यांच्यावर आणि मोदी साहेब असतील ह्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. आणि ह्या विश्वासाला आम्ही सगळेजण जे महायुतीचे कार्यकर्ते, प्रत्येक कार्यकर्त्याने ह्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये आपण प्रत्येकात चांगल्या परीने वागून प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम निश्चितपणे दीपकभाईंच्या माध्यमातून करण्यात येईल एवढं आश्वासित आपण या ठिकाणी करतोय. नक्कीच. आपल्यासोबत आरपीआयचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून साहेब काय सांगा, कशा प्रकारे आरपीआयकडून मदत केली आणि दीपकभाईंना? सर्वप्रथम जी महायुती होती, महायुतीतले सर्व घटक पक्ष आणि यांची जी मेहनत होती, या मेहनतीचं फळ म्हणून दीपकभाई आपले महायुतीचे जे उमेदवार आहे यांनी चौकार तर मारलेलाच आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं गव्हर्नमेंट आलेलं आहे, ज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे, त्यात आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन जनता, ही सर्व या महायुतीच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये राहून मोठी ताकद उभी केलेली आहे. आणि महायुतीचं गव्हर्नमेंट येण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा देखील महत्त्वाचा असा वाटा आहे, त्यामुळे रिपब्लिकन जनतेच्या देखील मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.